कारखानदार रतनचंद यांच्या कन्येचं सुखदाचं लग्न ठरलं आणि हे लग्न थाटामाटात करायचं असं रतनचंद यांनी स्वतःच्या मनाशी ठरवलं. त्यांच्या मोठ्या कन्येचं लग्न सुद्धा 3 वर्षांपूर्वी थाटामाटात झालं होतं अगदी. पण अचानक सरकारनं वटहुकूम काढल्यानं रतनचंद हादरले. सर्वत्र दुष्काळ आणि महागाई पसरल्यामुळे सरकारनं जनतेचा विरोध कमी करण्यासाठी उधळपट्टीवर बंदी आणली होती. लग्न समारंभासाठी होणाऱ्या जेवणावळीवर बंदी घातली होती. हजारो लोकांना जेवायला वाढणं हे उधळपट्टी आणि चंगळवादाचं लक्षण आहे असं सरकार मानत होत. एका लग्न समारंभात जेवणासाठी जास्तीत जास्त 300 माणसं बोलवता येतील असा वटहुकूम सरकारनं जारी केला होता. नक्की किती माणसं येतात यावर पाळत ठेवण्यासाठी एक भोजन पाळत अधिकारी प्रत्येक गावात सरकारनं नेमला. नियमाचा भंग केल्यास वधू वर आणि दोघांच्याही पित्यांना तात्काळ अटक होऊ शकते आणि पुढे कायदेशीर कारवाईला त्यांना सामोरं जावं लागेल अशी धमकी सुद्धा सरकारनं दिली होती. त्यामुळे रतनचंद यांच्या गोटात खळबळ माजली अगदी. लग्न तर थाटामाटात करायचंच आहे. दागिने खरेदी, वस्त्र खरेदी, रोषणाई, वरात यावर सरकारनं बंदी घातलेली नव्हती. फक्त जेवणावळीवर सरकारनं बंधनं घातली होती. फक्त 300 माणसांनाच जेवायला बोलवता येणार होतं. पण 300 माणसांचं जेवणाचं बिल किंवा भोजन खर्च हा भोजन पाळत अधिकाऱ्याकडे सादर करणं सुद्धा सक्तीचं केलं होतं सरकारनं. अजून आमंत्रण पत्रिका वाटायच्या होत्या म्हणून बरं, नाहीतर सगळे लोक लग्नात जेवायलाच हजर झाले असते. रतनचंदना 1400 लोक भोजनासाठी बोलवायचे होते आणि सरकारी नियमाप्रमाणे फक्त 300 लोकांना परवानगी, हे एक संकटच वाटत होतं त्यांना. वगळायचं झालं तर वगळायचं कोणाला? हा एक मोठा प्रश्न होता त्यांच्यासमोर. वधू आणि वरपक्षाचे नातलग ते काही टाळता येणार नव्हते. कारखान्यातले कर्मचारी टाळता येणं शक्यच नव्हतं. लहानपणापासूनची मित्रमंडळी, शेजारी, निरनिराळ्या संस्थांमधले ओळखीचे लोक, कारखान्याला उपयोगी पडणारी विविध राजकीय मंडळी या सगळ्यांना आमंत्रण देणं आवश्यकच होतं की. रतनचंदांनी जेव्हा पत्नीचा सल्ला घेतला तेव्हा पत्नीनं उलटा रतनचंदांनाच दम मारला. एक माणूस कमी करायचा नाही, 1400 तर 1400 सगळ्यांना जेवायला बोलवायचं. सरकार आम्हालाच कसं नियम लावतंय, इतरांना का लावत नाही? ते काही नाही, सगळ्यांना जेवायला बोलवायचं. अटक करतात म्हणे, करू देत अटक मला, काय बिघडतंय ते तर बघूया. मोठ्या मुलीच्या लग्नात सुद्धा आम्ही 1300 माणसं बोलवा असं म्हणाले होते, पण तुम्ही 1100च बोलवली त्यावेळेला. आता नाही सोडणार मी, 1400 बोलवायचे म्हणजे बोलवायचे. दुष्काळ म्हणे दुष्काळ, काय सरकार वाटतील ते नियम लावते म्हणून आम्ही पाळत बसायचं काय ते नियम? गेलं सरकार उडत. खरंच सरकार उडत गेलं असतं तर बरं झालं असतं असं रतनचंदांना वाटलं. पण सरकार उडणार म्हणजे नेमकं कोण उडणार? मंत्री, कर्मचारी, राज्यकर्ता पक्ष, विरोधी पक्ष, लोकसभा, विधानसभा, भोजन पाळत अधिकारी, कोण? आणि एकदम रतनचंदांच्या डोक्यात प्रकाश पडला, भोजन पाळत अधिकारी. कसंही झालं तरी तो सरकारी माणूस, त्याला ताब्यात घेता येईल. आणि एकदा त्याला ताब्यात घेतलं तर आपलं काम सोपं होईल. या भोजन पाळत अधिकाऱ्याला गाठायचंच. मग रतनचंदनं भोजन पाळत अधिकारी श्री पाचकवडे यांना गाठलं, आपला येण्याचा उद्देश सांगितला आणि लग्नात 1400 लोकांना जेवणासाठी परवानगी द्यावी अशी हळूच विनंती सुद्धा केली. अशक्य, 1400 लोकांना परवानगी अशक्य, शक्य नाही. मग रतनचंद आणि पाचकवडे यांची हळू आवाजात कुजबूज सुद्धा झाली. तरीही मुळीच नाही, जमणार नाही, अशक्य, कदापि शक्य नाही हीच भाषा पाचकवडे बोलत होते. पुन्हा थोडी कुजबूज. शेवटी, हे बघा गुपचूपपणे आहे ना, 300 ऐवजी 350 लोकांना मी जेवायची परवानगी देतो, पण सगळीकडे बोलताना 300 माणसं हजर होती असंच आपण मानायचं आणि केटररची बिल 300 जेवणांचीच दाखवायची, पाचकवडेंनी रतनचंदला सांगितलं. रतनचंद निराश होऊन तिथून बाहेर पडले. प्रश्न सोडवायचा कसा, ही समस्या होतीच मग त्यांच्या समोर. आता लग्न पार कसं पडणार ही चिंता लागून राहिली होती.
जेवण देणाऱ्या केटररचं या बाबत आणि बिलाच्या बाबतीत काय मत आहे हे बघणं सुद्धा महत्वाचंच होत. रतनचंदनं आपला नेहमीचा केटरर तांबोळी याला गाठलं. एकूण समस्या तांबोळीला समजावून सांगितली. तांबोळीनं 2 मिनिटं डोकं खाजवलं आणि मग तो पटकन म्हणाला, सुटला प्रश्न, सुटला तुमचा. सुटला? रतनचंदांची उत्सुकता वाढली होती. काळजीच करायची नाही, अजिबात काळजी करायची नाही, तुमचं काम 100% होतंय. अहो ते कसं काय? हे 1400 लोक साधारणतः कसे कसे येणार हे मला सांगा, नातलग किती, मित्र किती, याप्रमाणे सगळं सांगा. रतनचंदांनी वर्गीकरण केलं आणि साधारण अंदाज सांगितला. मग तुमचं काम झालं म्हणून समजा 1400 लोकांना जेवण देण्याची जबाबदारी माझी, 100% देणार जेवण. अहो पण देणार कसं तुम्ही? 350 माणसांचीच परवानगी आहे, म्हणजे अधिकृत तर 300 लोकांची परवानगी आहे. मी बरोबर करतो सगळं, तुमच्या डोक्यातली चिंता काढून तुम्ही ती खड्ड्यात घाला. बर घातली, आता पुढे सांगा. तांबोळी काय सांगणार याबाबत रतनचंदची उत्सुकता वाढली होती. बघा आपण 1400 ना 4 गट करायचे. क ख ग घ असं त्या गटांना नाव द्या. क गट वरपक्षाचा, ख गट नातलगांचा, ग गट कारखान्यातले कर्मचारी अधिकारी कारकून यांचा, आणि घ गट मित्रमंडळींचा. झाले का नाही 4 गट तयार? बर मग पुढे. आता हा प्रत्येक गट 350 लोकांचा करायचा. बर, आणि या 4 गटांना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जेवण द्यायचं, केवळ आपल्या सोयीसाठी हो, म्हणजे सरकारला गांडवण्यासाठी. अहो पण वेगवेगळ्या ठिकाणी सगळ्यांना जेवण द्यायची जबाबदारी माझी, 101% सगळ्यांना जेवण देणार. नाही मग हे फार छान सांगताय तुम्ही. आता सविस्तर सांगतो, तुम्ही काळजी करायची नाही. ऐका, यातला ख गट आहे ना, म्हणजे नातलगांचा गट, त्याला लग्नाच्या दिवशी दुपारी लग्नाच्या मंडपातच जेवण द्यायचं. बर बर. क गटाला, म्हणजे वरपक्षाचा गट आहे ना, त्याला लग्नाच्या दिवशी रात्री त्यांच्या गावात जेवण द्यायचं. अहो पण नाही, तिकडे हाल जेवणाची व्यवस्था सगळं मी बघणार. हां मग ठीक आहे. आता राहिला ग गट. ग गट म्हणजे कारखान्यातल्या लोकांचा गट, त्यांना कारखान्याच्या आवारातच जेवण देऊन टाकायचं. अहो पण ते लग्नाच्या मंडपात येणार ना, त्यांना लग्नाच्या 3र्या दिवशी जेवण द्यायचं. आपण लग्नाच्या 3र्या दिवशी सरकारी कचाट्यातून सुटण्याकरता तसं करावं लागणार. कारखान्यात जेवण द्यायची सगळी व्यवस्था मी बघतो, काळजी करू नका. बर 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 पुढे. आता राहिला घ गट. हा गट आहे मित्रमंडळींचा, यांना लग्नाच्या 4थ्या दिवशी हॉटेलमध्ये पार्टी ठेवायची. गार्डन पॅलेस हॉटेलमध्ये सगळी व्यवस्था करून देतो मी. चला, म्हणजे प्रश्न मिटला जेवणाचा. आता आमंत्रितांना नाईलाज आहे म्हणून असं करावं लागतंय हे कळवावं लागणार. पण केटरर तांबोळीच्या योजनेप्रमाणे सगळ्यांना जेवण तर मिळत आहे, लग्नात जेवण महत्वाचं. अहो काही जण वधूवरांना लांबूनच बघतात, आहेर सुद्धा देत नाही, पण जेवण मात्र जातात. म्हणजे काय? जेवण महत्वाचं. आता रतनचंदांना प्रश्न होता, ते 4ही गट 350 माणसांचा करायचा. नातलग 350 होते, वरपक्षाची मंडळी 350 जवळपास होती, पण कारखान्यातले लोक सगळे मिळून जास्तीत जास्त 200 पर्यंतच पोहोचत होते. म्हणजे मित्रमंडळींच्या गटामधली 150 माणसं कारखान्यात जेवायला घेऊन जाणं आवश्यक होतं, त्याची वेगळी यादी करणं आता आवश्यक होतं. घरी येऊन रतनचंदनं या सगळ्या गोष्टींचा पूर्ण विचार केला. तांबोळीची योजना मान्य करायला कोणाचीच काहीच हरकत नव्हती. आता प्रश्न होता तो बिलाचा. बिलाबाबत विचारणा करता रतनचंदनं पुन्हा तांबोळीला गाठलं. त्याला विचारलं, बर आता बिल सादर करायला लागणार तांबोळी, त्याचं काय करायचं? त्याची काळजी नको. हो पण करायचं काय सांगा ना. हे बघा, नातलगांच्या ख गटात 350 माणसं जेवणार, पण बिल 300 माणसांचंच द्यायचं. ते तुमच्या जेवणाच्या अधिकाऱ्याला सादर करायचं. हा हा, म्हणजे तो भोजन पाळत अधिकारी. भोजन पाळत अधिकारी म्हणतात का त्याला? मग तो असतो तर बिल ते त्याला सादर करायचं. 4ही गटाचं असंच करायचं. अहो म्हणजे तुम्ही मला 1200 माणसांची बिलं देणार, म्हणजे मी मेलो की एकदम स्वर्गात. स्वर्गात कशाला? कशाला एकदम स्वर्गाची भाषा बोलता राहू तुम्ही? माझं पूर्ण म्हणणं ऐकून तर घ्या ना, 101% खुश होणार तुम्ही. बर सांगा,
तुम्ही ना फक्त नातलगांचं म्हणजे ख गटाचं बिल त्या जेवण अधिकारी कोण म्हणला तुम्ही भोजन पाळत अधिकारी त्याला सादर करायचं फक्त 300 माणसांचं. बरं पुढे आता बघा ग गट कारखान्यात जेवणार ती कारखान्यातल्या लोकांनी कॉन्ट्रीब्युशन काढून बोनसची पार्टी केली असं आपण म्हणायचं. बोनसची पार्टी? अहो रतनचंदनं गेली 2 वर्ष कारखान्यात बोनस दिलेलाच नव्हता. आदल्या वर्षी सुद्धा बोनस दिला होता पण खूप कमी दिला होता म्हणून कामगारांनी तेव्हा आंदोलन सुद्धा केलं होतं. हे बिल बोनस पार्टीचं बिल म्हणून दाखवता येणं शक्यच नव्हतं. हा पण एक उपाय सापडला. कारखान्याच्या मॅनेजरला खुश करून हे बिल कारखान्याच्या एम्प्लॉईज असोसिएशनची जनरल बॉडी मीटिंगची पार्टी म्हणून दाखवता येणार होतं. या जनरल बॉडी मीटिंगचे खोटे रिपोर्ट बनवून तांबोळीकडून त्याचं जेवणाचं बिल दाखवायचं होतं. लग्नाची तारीख आणि मीटिंगची तारीख अर्थात वेगवेगळी असणार होती. ठीक आहे ठीक आहे, म्हणजे तांबोळी आपण त्याला बोनसची पार्टी न म्हणता जनरल बॉडी मीटिंगची पार्टी असं म्हणूया. चालेल. आता घ गटाचं बघा. इथं मित्रमंडळी आहेत ना घ गटात, जेवण होणार हॉटेलात, त्याचं बिल तुमच्या एखाद्या मित्राच्या नावावर करायचं, ही पार्टी त्या मित्राने दिली असं आपण दाखवायचं. आता रतनचंद पुन्हा पेचात पडले. कोणी मित्र असा इतरांचं बिल आपल्या नावावर करायला तयार होणारच नव्हतं. अहो सगळे इन्कम टॅक्सला घाबरत होते. शिवाय रतनचंदनं अनेक मित्रांना काही ना काही कारणानं गंडवलेला असल्यानं हा धोका ते पुन्हा स्वीकारणार नव्हते. पण जेवायला मात्र सहकुटुंब हजर राहणार होते. रतनचंदनं आमंत्रण पत्रिकेत कृपया आहेर आणू नये हे वाक्य न लिहिल्याबद्दल अनेक मित्र त्याच्यावर राग धरणारच होते. लग्नाच्या दिवशी आम्हाला जेवण न देता निराळ्या दिवशी जेवण देणार हे समजल्यावर भांडणारे काही मित्र होते. रतनचंदनं अचानक अण्णासाहेब आठवले. हे बिल अण्णासाहेबांच्या नावावर करता येईल नाही, अण्णा आधी कुरकुर करतील पण त्यांना त्यांच्या साखर कारखान्याच्या मंडळावर निवडून यायचं आहे. आपल्या मदतीशिवाय ही निवडणूक त्यांना शक्यच नाहीये. तेव्हा त्यांना ती आशा दाखवायची, मग ते बिल आपल्या नावावर करायला तयार होतील. आणि बिल नावावर होणार फक्त, पैसे त्यांनी द्यायचे नाहीच आहेत. गुपचूपपणे जेवणाचे पैसे आपणच भरणार आहोत असं त्यांना सांगून टाकायचं. ठरलं, फायनल केलं, अण्णाच आहे असं ना अण्णासाहेब ना. चालेल चालेल चालेल. हे बघ आता माझी काळजी मिटली तांबोळी. आता क गट राहिला की वरपक्षाच्या जेवणाच्या बिलाचं काय, त्याची काळजीच करायची नाही. असं बघा वरपक्षाचं जेवण परगावात आहे, तिथले जेवण तुमचा पाळत अधिकारी कोण तो पाचकवडे ना त्याच्या लक्षातच येणार नाही कारण ते बाहेर गावी आहे. हा तिथला अधिकारी वेगळा, ते त्याच्या कक्षेत येणार. त्या जेवणाचं 300 माणसांचं बिल वीज देणार, ते बिल तुमच्या व्ययाच्या नावानं करू, नवऱ्याच्या वडिलांच्या नावानं हो, म्हणजे तुम्हाला प्रश्नच पडणार नाही कसला. अहो रतनचंदचा व्याही आधीच भांडखोर होता, हुंड्यासाठी त्याने आडवून धरलं होतं. लग्न एका गावात, जेवण दुसऱ्या गावात, या बाबीला तो तयार झालाच नसता. पण 1400 माणसं एकत्र वाढता येत नाहीत ही कल्पना त्यांना सुद्धा होती, त्यावर त्यांना तयार करायचं ठरलं. ही तांबोळी ही कल्पना माझ्या काही डोक्यात आलेली नव्हती बरं का. आता रतनचंदला सगळा प्रकार लक्षात आला. किटर तांबोळीला सगळे पैसे द्यायचे पण निरनिराळ्या चौघांनी ते पैसे दिलेत असं दाखवायचं. माणसं जेवणार 1400 पण बिल 1200 माणसांचंच द्यायचं, वरचे 200 माणसांचे रोख पैसे त्याला गुपचूप द्यायचे. लहान मुलांना KG ला प्रवेश मिळवताना काही शाळेत हल्ली तसं करावं लागतं. क्ष या माणसाच्या मुलानं शाळेत प्रवेश मिळवला तर य या माणसानं शाळेला देणगी दिली असं दाखवावं लागतं. कारण प्रवेशाच्या डोनेशनवर सरकारनं निर्बंध घातलेत हे रतनचंदला त्यावेळी आठवलं. रतनचंदकडे नाहीतरी 2 नंबरचा पैसा भरपूर होता, त्याला असले नाना तऱ्हेचे उद्योग करायचे सवय सुद्धा होती. आता बघता बघता लग्नाचा दिवस उजाडला, लग्न यथासांग पार पडलं. ठरल्याप्रमाणे 4 गटांची निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या वेळची जेवण सुद्धा पार पडली. जेवण बाकी तांबोळीने झकास बनवलेलं होतं. बघता बघता आणखीन 5-6 दिवस निघून गेले आणि एके दिवशी भोजन पाळत अधिकारी यांचा ऑफिसात येऊन भेटा असा फोन आला. रतनचंद पाचकवडेच्या ऑफिसमध्ये गेले. कसं आहे लग्नाचं जेवण तुमचं लय भारी होत बरं का, आमरक अंडा मसाले भात लय बेस्टच होता, कांदा भजी तर एक नंबर. आवडलं ना तुम्हाला जेवण? वा वा मग झालं तर. गार्डन पॅलेस हॉटेल पण लय छान आहे बरं का.
तुमच्या आमंत्रणाप्रमाणे मी गार्डन पॅलेसला आलो होतो. तिथं सगळ्यांची व्यवस्था पण तुम्ही अगदी लय भारी केली होती बरं का. हो म्हणजे काय हॉटेल छानच आहे अहो ते. आपण तुमचं आमंत्रण नसताना सुद्धा मी आणखीन दोन ठिकाणी जेवायला आलो होतो. पहिलं म्हणजे लग्न मंडपात आणि दुसरं म्हणजे तुमच्या कारखान्याच्या हॉलवर. काय 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 ड्रेस आणि चेहऱ्याचा मेकअप बदलून आलो होतो. हो काय बोलताय काय तुम्ही पाच कवडे. मी एकटा नव्हतो आलो. मी माझ्या भावाची फॅमिली माझ्या फॅमिलीतले सहा भावाच्या फॅमिलीतले पाच असे 11 जण जेवायला आलो होतो आम्ही. सगळे जण आम्ही तिन्ही ठिकाणी आलो होतो बरं का जेवायला. रतनचंदांना पाचकवड्याचा खूप राग आला. एकट्याचं जेवण गृहीत धरल्यावर त्यांनी 33 जणांचं जेवण आपल्यावर लादलं हे त्यांच्या लक्षात आलं. हरामखोर लेकाचा. पण काही बोलता येत नाही ना त्याला. नाहीतर कायद्याप्रमाणे वधूवर आपण आणि आपले व्याही यांना अटक होऊ शकली असती. असं झालंय काय. बरोबर ठीक आहे ठीक आहे. रतनचंद हसण्याचं नाटक केलं. पण पूर्वी नाटकात त्यांनी काम केलं नव्हतं त्यामुळे तेही त्यांना नीट नाही जमलं. रतनचंदांचा चेहरा केविलवाणा झाला अगदी. म्हणजे बघा 350 माणसांच्या तुमच्या 3 भोजन पार्ट्या झाल्या तरी वरपक्षाच्या घरची पार्टी याला समजली नाही हे एक बरं आहे असा विचार रतनचंदनं केला. होते हो झाला खरं. मग काय करायचं काय सांगा. आता काय करणार. आम्हाला चौघांना तुरुंगात द्या पाठवून. दुसरं काय करणार तुम्ही. या पाचकवडेला पुन्हा पुन्हा पैसे देत बसण्यापेक्षा सरळ महिनाभर तुरुंगात जाऊन यावं. तिथे गेल्यावर महिनाभर चौघांना जेवण खाण मोफत मिळेल आणि आपला लग्नात झालेला भरमसाठ खर्च काही अंशी भरून निघेल असा विचार रतनचंदांनी केला. तुरुंगात अला तुरुंगात नको तुरुंगात नको. तुरुंगात पाठवणार नाही का. ना त्याच्यापेक्षा आपण दुसरा उपाय काढू ना. हे बघा मी तुम्हाला पैसे देणार नाही. पैसे देणार नाही. पैसे मला पैसे नकोच आहेत ना. आता मात्र चकित होण्याची पाळी रतनचंदांवर आली होती. बर मग काय करायचंय. हे बघा तुम्ही एक काम करायचंय. काय करू. आमचा मेवणा अभ्यास अड्डे काय अभ्यास बिभ्यास करत नाही. तुमचा एक भाऊ शिक्षक आहे त्याला सांगून आमच्या मेवण्याला परीक्षेत पास करून द्यायचं तुम्ही. आमचा मेवणा 10वीत आहे. काही करा काही करा काही पण करा तुम्ही. हा पण कोणत्या पण प्रकाराने माझा मेवणा 10वीत पास झाला पाहिजे हे काम तुम्ही करायचं. हे काम तुमच्याकडे लागलं तो पास व्हायला पाहिजे. रतनचंदाने मनातल्या मनात कपाळावर हात मारला. आता हे काम त्याला करावंच लागणार होतं. सुटकाच नव्हती. पण काही झालं तरी लग्नाच्या जेवणाच्या बाबतीत सरकारनं जी बंधनं घातली होती त्या बंधनातनं तरी सुटका झाली होती. सरकारी नियम दप्तरात राहिला होता आणि रतनचंद 1400 माणसांना जेवण देण्यात यशस्वी झाला होता.